आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. लोकायुक्त कायदा होत नसल्यामुळे राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय. त्याआधी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. यावेळेसची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी पवार हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. राज्यसभा निवडणुकीबाबत या दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. आणि यावेळेसची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चेची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. आणि याच चर्चेसाठी म्हणून आता शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे. 6 जागांसाठी जे 10 जूनला मतदान होणार आहे त्यामध्ये चर्चा करण्यासाठी म्हणून यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी म्हणून वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे. यावेळेसची एक महत्त्वाची राजकीय अपडेट आपण बघतोय. शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चेची शक्यता आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे